पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात अवैधरित्या पाईपलाईन टाकणाऱ्या कामाच्या परवानग्या तपासून कारवाई करण्याची मागणी परेश खरत यांनी केली आहे. पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात एक JCB आणि पोकलनसह काही इसम खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम करत असल्याचे परेश खरत यांच्या निदर्शनास आले. त्या ठिकाणी कोणताही सक्षम अधिकारी उपस्थित नसून या काम करणाऱ्या इसमांनी रेल्वे प्रशासनाकडून हे काम करण्यासंदर्भात देण्यात आलेल्या परवानग्या दाखवण्यास त्यांनी असमर्थता दाखवली. त्यामुळे परेश खरत यांनी संबंधितांना परवानगी तपासून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या संदर्भात अधिक तपास माहिती परेश खरत यांनी दिली आहे. मी परेश खरत, पनवेल, नवीन पनवेल स्थित रहिवासी असून आमच्या इकडून रेल्वे स्टेशन परिसरातून जाणं येणं असतं. नवीन परिसरातून रेल्वे स्टेशनकडे जात असताना आम्हाला इथे पाईपलाईनचं काम चालू असताना दिसलं. सदर काम हे नवीन पनवेल परिसरात रेल्वे स्टेशन डेव्हलप होत असणाऱ्या भागामध्ये चालू होतं. नजर मारली असता आमच्या निदर्शनास आलं की हे नवीन पनवेल पनवेल रेल्वे स्टेशन हे विस्तारित होत आहे आणि विस्तारित होत असताना ते नवीन प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे. त्याच्या बाजूनेच या MJP आणि GVPR या कंपनीने पाईपलाईनचं काम चालू केल्याचं आमच्या निदर्शनास आलं. आम्ही विचारणा केली असता सदरची सिडकोने आम्हाला MJPने आम्हाला अशी परवानगी दिल्याचं समजलं. परंतु आम्ही जेव्हा रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केली तेव्हा रेल्वे प्रशासनाच्या जागेमध्ये प्लॅटफॉर्म लगत पाईपलाईन का टाकताय अशी विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाचे IOW ऑफिसर अशोक कुमार यांनी सांगितलं की ह्या लोकेशनला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही आहे. परंतु MJP आणि GVPR या कंपनीने जबरदस्तीने रेल्वे प्रशासनाच्या जागेमध्ये कोणतीही परवानगी न घेताना अगदी पाहाल तर 150 ते 200 मीटर पाईपलाईन आतमध्ये टाकलेली आहे. आणि सदर पाईपलाईन संदर्भात आम्ही तशी तक्रार दिली की रेल्वे प्रशासनाकडे, RPF आणि IOW की या संदर्भात पुढील कारवाई करा व सदर लाईनची परवानगी या ठिकाणाहून देता येणार नाही, त्या संदर्भात तुम्ही आपल्या प्लॅनिंग अथॉरिटीशी चर्चा करून सविस्तर सदरची पाईपलाईन ही पब्लिकच्या फायद्यासाठी किंवा पब्लिकसाठी असताना सुद्धा सदर पब्लिकच्या पैशाचा दुरुपयोग न व्हावा किंवा आत्ता पहिल्यांदा तुम्ही इथे सदर ठिकाणाहून परवानगी द्याल व भविष्यात ती पाईपलाईन शिफ्ट करायला लागेल त्यामुळे दोन वेळा जो खर्च येईल तो टाळण्यासाठी तुम्ही पहिल्यांदाच फायनल प्रोव्हिजन करा अशी विनंती केली असता सदरचे रेल्वे प्रशासनाने सदरचे काम थांबवले. परंतु या इलिगल ॲक्टिव्हिटीवरती कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत मी 15 तारखेला लेखी तक्रार रेल्वे प्रशासनाकडे दिलेली आहे परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. सबब Channel 1 माध्यमातून मी रेल्वे प्रशासनाला MJPला कळवू इच्छितो की लवकरात लवकर अशा इलिगल ॲक्टिव्हिटी थांबवा व लोकांच्या फायद्यासाठी चांगल्या परमिशन घेऊन व्यवस्थित जितना पब्लिक फंडचे पैसे दुरुपयोग होणार नाही अशा उद्देशाने चांगली आणि परमनंट स्वरूपाची पाईपलाईन इथे टाकावी व रेल्वे प्रशासनाला यानिमित्ताने विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी केलेल्या इलिगल ॲक्टिव्हिटीवरती कारवाई करावी.